मित्रांनो, मी व्हिडिओ बनवायचं कारण एकच होत की छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान हा पूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. जो पुतळा नाही का मालवण या ठिकाणी, नाही का राजकोट या ठिकाणी, नाही का जो उभारला होता, ते काही 10 महिन्याच्या आत मध्ये नाही का त्याच तो पुतळा पडण्यात आला. एकदम घाणाऱ्या दर्जाचं काम हे सरकार केलेलं आहे. या सरकारला काही शिवाजी महाराजांचं नाही का काही लेन देन नाही. यांना फक्त यांची राजकीय पोळी भरण्याकरिता हे सरकार उभं राहिलेलं आहे. महाराजांचा अपमान म्हणजे आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आमच्या मनाला ठेस पोचली आहे. महाराजांचा हा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही. आता या तुम्ही आमच्या दारात. इलेक्शनला येणार ना, त्यावेळी तुम्हाला नाही का आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखंच आम्ही उत्तर तुम्हाला देऊ. तुम्ही थोडी पण लाज वाटली नाही तुम्हाला तर पुतळा उभारताना? शिवाजी महाराज बोलले नव्हते की नाही का पुतळा उभारा, गड किल्ला सुधारावा, हे तुम्हाला काही पडलेलं नाही. पुढच्या पिढीला तुम्ही काय संदेश देणार? हा संदेश देणार 10 महिन्याच्या आतमध्ये नाही का पंतप्रधानांनी नाही का शिवाजी महाराजांचं नाही का पुतळ्याचं अनावरण केलं होतं, ते काही क्षणात पडलं, 10 महिन्याच्या आत पडलं. हे अजिबात आम्ही सहन करणार नाही. महाराजांचा हा अपमान आम्ही घराघरामध्ये घुसून नाही का या राजकारणावाल्याला नाही का सुधारू आम्ही. महाराजांनी आम्हाला ही शिकवण दिली नव्हती. तुम्ही महाराजांच्या नावावर तुम्ही राजकारण करतात, महाराजांच्या नावावर तुम्ही निवडून येतात आणि तुम्ही महाराजांचा हा अपमान तुम्ही आम्ही सहन करणार नाही. एवढा भ्रष्टाचार. मग अधिकारी झोपले होते का 10 महिन्याच्या आतमध्ये? 10 महिन्याच्या आतमध्ये हा पुतळा पडला, अधिकारी कुठं होते त्यावेळी? सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांना मी थेट आरोप करतोय, त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि ज्या याच्यामधले सार्वजनिक बांधकाम जे मंत्री होते त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. झोपले होते का एवढा दिवस? महाराजांचा पुतळा उभारताना तुम्हाला थोडं पण नाही वाटलं की तिकडे की आत्ता बोलतो तुम्ही नट नाही का गंजले होते, हे गंजलं होतं, मग एवढा दिवस झोपा काढत होते का? महाराजांचा अपमान झालेला आहे, आम्ही सहन करणार नाही. आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. म्हणून मी सांगतोय, हा पुतळ्याचं तुम्ही नाही का निवारण केलेलं आहे, एकदम घाणाऱ्या पद्धतीचं निवारण केलेलं. आमच्या मनामध्ये ठेस लागलेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधल्या सगळ्या जे शिवाजी महाराजांचे मावळे आहेत ते सगळे नाराज आहेत. तुम्ही लाडकी बहीण योजना देतात आम्हाला, पैसे देतात आमच्या बहिणीला, तर परिस्थिती ठीक होतं. पण तुम्ही याच्यामध्ये पण महाराजांच्या पुतळ्यावर पण भ्रष्टाचार करतात. अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. आता तुम्हाला दाखवतो आम्ही शिवाजीचे महाराजांचे मावळे रस्त्यावर आता आम्ही उतरू. तुम्ही महाराजांचा अपमान करतात. एकही अधिकारी तिकडे दिसला नव्हता का एवढं बांधकाम करताना? आता नट तुम्हाला गंजलेले दिसतात. मग एवढा दिवस झोपा काढत होते. बघतो आता आम्ही एका कांडला. जय शिवराय.